तर आता एक शेवटची 30 दिवसासाठी आपण काही करून तुम्हाला शासनाचे आदेश निर्गमित करण्यासाठी मी प्रयत्न करतो. आणि आज या थंडीसारख्या ठिकाणी आपण सर्वजण नागपूरला आलात, निश्चितपणे आपल्या पत्रात ह्यावेळेस काही पडलं नाही किंवा पदर खाली गेला असं होणार नाही, कारण की यावेळेस तुमच्यासोबत महेश चव्हाण आहे. खरंतर कोतवाल संघटनेच्या मांजरवाडीच्या संदर्भात व त्यांना नोकर भरतीमध्ये त्यांच्यासाठी तलाठी आरक्षण ठेवावं ही आग्रही मागणी होती. मी विरोधी पक्षातला आमदार असतानापासून तर कोतवाल राज्य या संघटनेसाठी मी गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा करत होतो, करत आहे आणि करत राहील हा विश्वास त्यांना दिला. आणि यासोबत वित्त विभागाकडे यांच्याकडे असलेली फाईल ही लवकरात लवकर मूव्ह करून त्यावर शासनाला निर्णय घेण्यासाठी मी आग्रही भूमिका घेणार आहे. आश्वासन नको, लेखी स्वरूपात पाहिजे. आणि या संदर्भात मी आता कालही मंत्र्यांशी बोललो, मी आता पुन्हा मंत्र्यांकडे त्यांच्या प्रमुख राज्याच्या प्रमुखांसोबत बैठक घेत आहे. सरकार त्यांना त्यापद्धतीने एक आश्वासनाची भूमिका घेतली आहे. मागे त्यांना मंत्र्यांनी होच सांगितलं होतं, परंतु ते वित्त विभागाच्या परवानग्यांमुळे थांबलं होतं. मंत्र्यांसोबत आता बैठक झाल्यानंतर त्यांच्याकडूनच एक आम्ही आश्वासन घेणार आहोत.